केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने आज पत्र परिषद ली। इस दौरान आठवले ने पत्र परिषद के दौरान विविध मुद्दों पर संवाद साधा। पत्र परिषद के दौरान आठवले बोले कि बाबा साहेब आम्बेडकर ने धम्म क्रांति के 70 वर्ष पूरे कर लिए हैं। बाबा साहेब ने 14 तारीख को नागपुर में धम्म दिशा ली थी। वह चाहते थे कि रिपब्लिकन पार्टी मजबूत हो। 1957 में बनी पार्टी 1958 में विभाजित हो गई, जिसके बाद पार्टी में एक राय नहीं बन पाई। मैं प्रकाश आम्बेडकर हमारे साथ आए उनके नेतृत्व में काम करने को तैयार हूं। 16 से 17 को कैबिनेट का विस्तार होना था, लेकिन नहीं हुआ। रिपब्लिकन पार्टी उस तरह से प्रतिसाद नहीं दे रही है जैसे उसे देनी चाहिए। हम चाहते हैं कि जल्द से जल्द कैबिनेट का विस्तार हो। उद्या 67वा धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूरच्या दीक्षाभूमीवर साजरा होत आहे आणि देशभरातून लाखोंच्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी फार मोठी क्रांती केली होती, धम्मक्रांती केलेली होती, त्याला 67 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने मी सर्व देशभरातल्या बौद्ध बांधवांना मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून, सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। एक तर काल आपल्या हॉटेल सेंट्रल पॉइंट या हॉटेलमध्ये एक बैठक झाली आणि त्या ठिकाणी नागपूर शहरामधले बरेचसे उद्योगपती जे बुद्धिस्ट आहेत, आंबेडकराईट आहेत, अनेक जातीचे धर्माचे उद्योगपती, जवळजवळ 40-50 उद्योगपती उपस्थित होते आणि त्यांनी रिपब्लिकन पक्षाला पूर्णपणे पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे। आणि आमचा जो उद्योग सेल आहे त्या उद्योग सेलला विदर्भामध्ये ॲक्टिव्ह करण्याचं इथं ठरवलेलं आहे। त्याप्रमाणे डॉक्टर सुचित कुमार रामटेके हे नागपूर शहरातले उद्योजक आहेत, ते बिल्डर आहेत, ते पेशाने तसे डॉक्टर होते, MBBS झालेले डॉक्टर होते, पण ते डॉक्टरचा व्यवसाय न करता ते या बिल्डरच्या व्यवसायामध्ये आलेले आहे। त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष रोशन तेल रांधे यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। युवराज मातनकर नावाचे एक उद्योजक आहे, त्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे। भारत मुक्ती मोर्चामध्ये काम करणारे अशफाक अली यांनी RPIमध्ये प्रवेश केलेला आहे। त्याचबरोबर डॉक्टर शीतल उमरे या डॉक्टर आहेत, त्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे। आणि उद्योजक साबीर अन्सारी यांनी सुद्धा RPIमध्ये प्रवेश केलेला आहे। अशा अनेक लोकांनी रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धम्माची दीक्षा नागपूरमध्ये घेतल्यानंतर त्यांनी तो दुसरा जो कार्यक्रम आहे तो मुंबईच्या रेसकोर्स मैदानावर ठरवला होता आणि त्याची तारीख होती 16 डिसेंबर 1956। पण बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण जे आहे ते 7 डिसेंबरला झाल्यामुळं 16 डिसेंबरचा कार्यक्रम होऊ शकला नव्हता। पण आम्ही एक समिती स्थापन केलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्म दीक्षा समारोह समिती, सेलिब्रेशन कमिटी स्थापन केलेली आहे। आणि कार्याध्यक्ष आमचे भदंत राहुल बोधी आहेत, त्यानंतर जनरल सेक्रेटरी अविनाश कांबळे आहेत, त्यानंतर आपल्या पद्मश्री कल्पना रसरोज या कमानी कंपनीच्या जे चेअरमन आहेत त्याही या समितीमध्ये आहेत आणि अनेक लोक या समितीमध्ये आहेत। तर हा जो कार्यक्रम आहे हा त्या रेसकोर्स मैदानावर घेण्याचा आम्ही नक्की केलेला आहे आणि त्याला आमचे बौद्ध धम्मगुरू दलाई लामाजी यांना निमंत्रण पाठवलेलं आहे। त्यानंतर श्रीलंकेचे जे प्रधानमंत्री आहेत त्यांना निमंत्रण पाठवलेलं आहे। जगामधले अनेक देशातले जे मोठे धर्मगुरू आहेत, थायलंडचे राजे आहेत त्यांना निमंत्रण पाठवलेलं आहे आणि सर्व जगभरातले जे बौद्ध ॲक्टिव्हिस्ट आहेत, बौद्ध नेते आहेत त्यांना त्या कार्यक्रमाला बोलावलेलं आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्यानंतर सांस्कृतिक मंत्री आपले मुनगंटीवार आणि मुंबईचे जे 2 बालकमंत्री आहेत आपले
मंगल प्रभात लोढा आणि दुसरे के केसरकर यांना निमंत्रित आम्ही केलेला आहे करणार आहोत. तर जो हा जो कार्यक्रम आहे हा भव्य दिव्य व्हावा आणि या कार्यक्रमाला 5-6 लाखापेक्षाही जास्त लोक जमा होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. सगळ्या बौद्ध बांधवांना माझं आव्हान आहे की सगळे मतभेद बाजूला ठेवून आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशा पद्धतीचं सर्वांना माझं आव्हान आहे. आम्ही 2007 24 आणि 27 मेला एक भव्य अशा पद्धतीचा कार्यक्रम त्याच रिस्कोर्स मैदानावर ठेवला होता आणि त्यावेळेला जवळजवळ 10 लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित होते. यावेळेला एक असे मॅक्झिमम लोक जमा होतील हा प्रयत्न आमचा राहणार आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मिशन आहे हे जरी बाबासाहेब बौद्ध झालेले असले तरी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे आहे ते सर्वांना घेऊन जाणारं संविधान आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणारं संविधान आहे. आणि बाबासाहेबांचा जो पक्ष आहे रिपब्लिकन पक्षाची जी मूळ संकल्पना जी आहे ही मूळ संकल्पना हीच आहे या देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना रिपब्लिकन पक्षामध्ये आणायचं आणि रिपब्लिकन पक्ष हा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभा राहावा अशा पद्धतीची बाबासाहेबांची इच्छा होती. पण त्यांच्या हयातीमध्ये काही आरपीआयची स्थापना होऊ शकली नाही. त्यानंतर 3 ऑक्टोबर 1957 नागपूर मुकामी या पक्षाची स्थापना झाली आणि तामिळनाडूचे एन शिवराज जे आहे ते या पक्षाचे अध्यक्ष झाले होते. त्यावेळेला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते, बाबू आवळेजी होते, आर डी भंडारे होते, ऋषी कांबळे होते, असे सगळे जुने नेते जे होते ते त्या नागपूरमध्ये आले होते आणि त्या सर्वांनी आरपीआयची स्थापना केलेली होती. पण रिपब्लिकन पक्षामध्ये काही ऐक्य राहिलं नाही. सुरुवातीला दुरुस्त आणि ना दुरुस्त अशा पद्धतीचे दोन गट पडले आणि 1957 स्थापन झालेला जो पक्ष आहे तो 1958 फुटला आणि त्यानंतर पक्षामध्ये सातत्यानं गटबाजी राहिलेली आहे. रिपब्लिकन पक्षामध्ये ऐक्य होत नाही आहे. लोकांची मात्र इच्छा आहे की ऐक्य झालं पाहिजे. पण लोकांनीच आता ऐक्याची भूमिका जी आहे ती आपले आपण योग्य पद्धतीनं आम्ही मानतो आहोत. माझ्या वतीनं तर मी अनेक वेळेला सांगितलं आहे की माननीय प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाचा अध्यक्ष व्हावं. इस दौरान आठवलेने इंडिया आघाडी पर कविता की जिसमें वे बोले कि इंडिया हमारा देश है, इंडिया हमारा वेश है और इंडिया नाम लेकर अपोजिशन का नाश है. मध्य प्रदेश में 203 सीटों पर बीजेपी को समर्थन देंगे. दूसरे राज्यों की सीट पर चुनाव लड़े या नहीं इस पर विचार हो रहा है. जहां हमारे पास संख्या बल नहीं है वहां लड़ने का कोई मतलब नहीं. कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट.